नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीसनामामध्ये आपलं स्वागत. रतन टाटा यांचा 84वा वाढदिवस, त्यानिमित्ताने आम्ही रतन टाटांबद्दल काही विशेष बाबी तुम्हाला सांगणार आहोत. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली गुजरात राज्यातील सुरत येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. टाटांनी आपलं उच्च शिक्षण परदेशात घेतलं. न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्चर या विद्यापीठाचे ते विद्यार्थी आहेत. त्यानंतर लॉस एंजल्समधील जॉन्स अँड एमन्स या कंपनीत त्यांनी काही काळ काम केलं. पुढे 1962 भारतात आल्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी टाटा ग्रुप्समध्ये आपलं काम करण्यास सुरुवात केली. कित्येक कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांची नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडच्या संचालकपदी नेमणूक झाली. दरम्यान 1975 बोस्टनमधील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला. रतन टाटा एक यशस्वी उद्योजक असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची दूरदृष्टी. त्यांच्या पारखी नजरेने हेरलेल्या कित्येक स्टार्टअप्समध्ये टाटाने गुंतवणूक केली आहे. आज या स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न बनल्यात. यामध्ये ओला, पेटीएम, कार देखो, स्नॅपडील, अब्रा, क्लिमासेल, फर्स्टक्राय, अर्बन लेडर असा कित्येक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. 2008 रतन टाटांनी नॅनो ही कार लॉन्च केली. देशाप्रती त्यांचं असलेलं प्रेम आणि त्यांनी केलेली कामं याची पावती म्हणून त्यांना 2000 पद्मभूषण आणि 2008 पद्मविभूषण हे सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आले. एक यशस्वी उद्योजक, एक दूरदृष्टी व्यक्ती, एक देशभक्त आणि सामान्यांप्रती आदर असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच रतन टाटा. रतन टाटांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीसनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.